नमस्कार मंडळी महाराष्ट्र शासनाने पीक कर्जाबाबत काही निर्णय घेतले व त्या निर्णयाबाबत अजूनही शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाची परिस्थिती आहे आणि हे संभ्रम दूर करण्यासाठी नागपूर जिल्हा अग्रणी व्यवस्थापक पंकज देशमुख सर आज आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये आहेत चला तर जाणून घेऊया या, या विषयाबाबत नुकतंच राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांनी जाहीर केलेल्या निर्णयाप्रमाणे आपले जे शेतकरी बंधू आणि भगिनी आहे यांना आपला जो काही पीक कर्ज आहे त्याला व्याजदर शून्य टक्के लागणार आता सगळ्यांच्या मनात हा विषय असतो की शून्य टक्के व्याजदर कसा लागणार किंवा मी जर का आज पीक कर्ज घेतो आहे एक लाखाचं दोन लाखाचं मी पीक कर्ज घेतो मला कसं शून्य टक्के व्याजदर लागणार तर याच्याविषयी मी तुम्हाला सांगू इच्छितो की नुकताच राज्य सरकारने दोन दिवसापहिले जो निर्णय जाहीर केला त्या हिशोबाने आपण समजा एक लाख एक लाख साठ हजारापर्यंत किंवा तीन लाखापर्यंत जो काही कर्ज घेता त्या कर्जातला जो वेळेत फे फेडलेला आपला कर्ज आहे वेळेत जर का आपण तीन लाखापर्यंत कर्ज घेतलं ला। आणि वेळेत त्याची जर का परतफेड केली वेळेत म्हणजे तीनशे पासष्ट दिवसाच्या आतमध्ये म्हणजे तुम्ही एक एप्रिलला कर्ज घेतला आणि एकतीस मार्चच्या पहिले त्याची परतफेड केली तर तुम्हाला ते तीनशे पासष्ट दिवसाच्या कर्जावर जो काही व्याजदर लागतो तो साठ टक्के असतो आणि तो साठ टक्के व्याजदर पूर्णपणे तुम्हाला तो व्याज परत मिळतो आता तो साठ टक्के कसा परत मिळणार तर त्यात तीन टक्के आपल्याला पंजाबराव देशमुख कृषी कृषी व्याजदर सवलत योजना अंतर्गत तीन टक्के व्याजदर माफी मिळतो परत तीन टक्के प्रॉम्प रिपेमेंट फार्मर्स म्हणजे जे वेळेत आपली परतफेड करतात जे केंद्र सरकार आपल्याला देते ते तीन टक्के व्याजदर आणि एक टक्के महाराष्ट्र सरकारकडनं तुम्हाला व्याज सवलत योजना या अंतर्गत तुम्हाला वापस मिळतं म्हणजे आपल्याला तीन आणि तीन आणि एक म्हणजे तीन आणि तीन सहा आणि एक सात म्हणजे जेवढं तुम्ही साठ टक्के व्याजदर भरता तो पूर्ण साठ टक्के परत मिळतो कदाचित असं होऊ शकते की आम्ही आज भरला आणि आम्हाला आजच परत मिळालं पाहिजे तर ते तुम्हाला आज परत मिळणार नाही पण येत्या पाच सहा महिन्यात जसं त्यांनी क्लेम केला राज्य सरकारला राज्य सरकार तुम्हाला पैसे किंवा केंद्र सरकार पैसे देण्यापर्यंत एक काही दिवसाचा कालावधी जाऊ शकतो पण त्या कालावधी दरम्यान तुम्हाला तो पूर्ण साठ टक्के व्याजदर परत मिळतो म्हणजे फॉर एक्झाम्पल जर का तुम्ही एक लाख रुपये व्याज कर्ज घेतलं आहे तर एक लाखावर साठ टक्के म्हणजे सात हजार रुपये जे काही तुम्ही कर्ज स्वरूपात घेतलेले पैशाचा व्याजदर भरता तो पूर्ण व्याज तुम्हाला परत मिळतो मीन्स जो काही पैसा आपल्याला देत आहे तो पैसा तुम्हाला झिरो टक्के कर्ज स्वरूपात मिळतो आहे हा खूप महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने आपल्याला घेतलेला आहे आणि तो इम्प्लिमेंटसुद्धा झालेला आहे म्हणजे आपण लवकरात लवकर सगळ्या लोकांनी कर्ज घ्यावं आणि मॅक्झिमम कर्ज घेऊन आपली शेती चालवावं हा राज्य सरकार केंद्र सरकार आणि सगळ्या बँकांचा मनसुबा आहे तो आपण पूर्णत्वास न्यावं त्याचसोबतच पीक विमा योजना आता आपल्या सगळ्यांना माहीतच असणार की आपण पीक विमा योजनेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मागच्या पाच सहा वर्षापासून पीक विमा करतो आहे कोणी प्रीमियम भरताय कोणी नाही भरताय पण याच्यामध्ये काय कोणाकोणाचं म्हणणं असणार आम्हाला आजपर्यंत पैसेच मिळालेले नाही कोणाकोणी इतके सॅटिस्फॅक्टरी असणार की बाप रे आम्हाला भरपूर पैसे मिळालेले आहेत पण याचा नक्की उपयोग काय तुमच्या मित्राला दहा हजार रुपये प्रीमियम कटून तुम्हा त्याला साठ हजार मिळाले आणि तुम्हीच दहा हजार भरून तुम्हाला आजपर्यंत एक रुपया नाही मिळाला पण याचा अर्थ असा नाही की ती योजना फेल आहे किंवा तर काहीतरी फ्रॉड आहे असं नसतं पीक विमा योजना जी आहे ती केंद्र सरकारने आणलेली आहे खास आपल्यासाठी आपल्या शेतकरी बंधूंना त्याच्यातनं काहीतरी फायदा मिळावं याच्यासाठी पर मग त्यात काय करायचं आहे त्याच्यात तुम्ही जर का कर्ज घेता कुठल्या तरी शासकीय बँकेतनं निमशासकीय बँकेतनं जर का कर्ज घेताय फक्त तिथे लिहून द्यायचं आहे की मला पीक वि पीक विमा योजनेचा लाभ पाहिजे मग पीक पीक विमा योजनेचा लाभ घेताना तुम्हाला एक हातातनं तुम्ही पत्र लिहून दिलं बस तुमचं प्रीमियम कटणार ते शासनाला जाईल शासनातर्फे त्या कंपनीला जाईल आता पीक विमा योजना जी आहे यात बऱ्याच लोकांचं जे म्हणणं असतं की आम्ही तीन वर्ष झाले प्रीमियम दिले आम्हाला आजपर्यंत एक रुपया मिळाले थोडंसं सांगू इच्छितो यात दोन प्रकारचे क्लेम असतात एक लोकलाइज क्लेम आणि एक जनरलाइज क्लेम आता लोकलाइज क्लेम म्हणजे काय तर लोकलाइज क्लेम म्हणजे तुमच्या शेतीच्या बाजूला समजा नदी गेली आणि कदाचित अतिवृष्टीमुळे नदीला पूर आला तर तुमचं एकट्याचा शेत वाहून जाईल पण बाकी लोकांना त्याचं नुकसान होणार नाही तर तुम्हाला त्या योजनेअंतर्गत लोकलाइज क्लेम अंतर्गत तुम्हाला क्लेम मिळेल पण आजूबाजूच्या लोकांना त्रास झालेला नाही त्याच्यामुळे त्यांना मिळणार नाही पण याचा अर्थ पीक विमाचा योजनेचा लाभ मिळणार नाही असा आहे का नाही तर पीक विमा योजनेअंतर्गत समजा एखाद्या गावात एखाद्या विलेजमध्ये एखाद्या मंडळ अंतर्गत किंवा एखाद्या ब्लॉक अंतर्गत समजा पन्नास टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झालं आणि गव्हर्मेंटनी ते आपलं सर्वे करून सबमिट केलं केंद्र सरकारला तर त्या अंतर्गत जेवढे लोक आहेत त्या सगळ्यांना त्या पीक विमा योजनेअंतर्गत लाभ मिळेल तर पहिले मी जे सांगितलं ते लोकलाइज क्लेम आणि दुसरं जे सांगितलं तो जनरलाइज क्लेम जनरलाइज क्लेम अंतर्गत सगळ्यांना जर का मंडळाने डिक्लेअर केलं की पन्नास आण पन्नास पैसे आणवारीपेक्षा कमी आहे उत्पन्न तर सगळ्यांना क्लेम मिळेल तर आपण हा विचार करण्यापेक्षा की बाबा मला क्लेम मिळतोय मागच्या वर्षी नाही मिळाला यावर्षी मिळेल पुढच्या वर्षी नाही मिळाला हा करण्यापेक्षा आपण पीक विमा उतरवा कारण आपलं पीक हे लाख मोलाचं आहे आणि आपण विमा उतरवताना जरी त्यात चार पाच हजाराचा आपला प्रीमियम जातो आहे तरी त्यामध्ये आपण खूप मोठं सेक्युरि सेक्युरिटी आपण घेतो आहे की बाबा उद्या जर का माझ्या इथे पूर आला भूकंप आला काहीतरी दुसरी कि बोंडळी आली कीड आली आणि त्याच्यामुळं माझं उत्पन्न जर का हॅम्पर झालं तर मला त्या उत्पन्नाच्या अगेन्स्टमध्ये मला काहीतरी बेनिफिट मिळायला हवा जेणेकरून एक आपला जो शेतकरी बांधव आहे आणि शेतकरी लोक आहे यांनी सस्टेन व्हायला पाहिजे कारण जेव्हा शेतकरी जगेल तेव्हाच आपली सगळी दुनिया जगेल आणि महत्त्वाचं म्हणजे हे की जसं तुम्हाला माहीत आहे मागच्या एक वर्षापासून मार्च टू थाउजंड ट्वेंटीपासनं स्टील टिल डेट आपण कोविडशी झुंजतो आहे आणि पूर्ण कोविडमध्ये तुम्ही तुमच्या तालुक्याचं घ्या तुम्ही तुमच्या जिल्ह्याचं घ्या तुम्ही तुमच्या राज्याचं घ्या किंवा केंद्र सरकार घ्या पूर्ण सगळे सेक्टर निगेटिव्हमध्ये फक्त एक्सक्लुडिंग ॲग्रिकल्चर सेक्टर तुम्ही कुठल्याही तालुका जिल्हा राज्य आणि केंद्र सरकार घ्या सगळ्यामध्ये फक्त एक सेक्टर पॉझिटिव्ह आहे जे की ॲग्रीकल्चर आपला शेतकरी जगेल तर आपण जगू ह्या हिशोबाने हे जर का माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली तर सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवणं हे तुमची जबाबदारी आहे आपल्या एकूण एक बांधवापर्यंत ही माहिती पोहोचवा कुठेही अडचण येतं फिर फिर आम्हाला केंद्र तुमचं जिल्हा कार्यालय आहे क जिल्हाधिकारी कार्यालय आहे तुमचं झडपी कार्यालय आहे जिल्हा परिषद कार्यालय किंवा एल डी एम कार्यालय कुठपर्यंत ही माहिती पोहोचवा ज्याला अडचण असेल त्यांना आम्ही मदत करू पण प्रत्येकाने या गोष्टीत यायला पाहिजे आपल्या महत्त्वाच्या गोष्टीमध्ये सगळ्यांनी सपोर्ट करायला पाहिजे हे आमची विनंती आहे आपल्याला पीक विमा घ्यायला दुसरी कुठलीही अडचण नाही जर का तुम्ही कर्जदार शेतकरी असणार म्हणजे कुठल्याही नॅशनलाइज किंवा कुठल्याही बँकेतनं जर मी कर्ज घेत असणार तर तुम्हाला फक्त आपल्या शाखेमध्ये जाणं त्या बँकेच्या शाखेमध्ये जाऊन एवढं सांगायचं आहे की सर मी तुमचा कर्जदार शेतकरी आणि मला पीक विमा पाहिजे आणि फक्त एक छोटासा सिंगल फॉर्म तुम्हाला भरून द्यायचा आहे तुमचा पीक विमा कव्हर होतो जर तुम्ही कर्जदार शेतकरी नसणार म्हणजे गर कर्जदार शेतकरी असणार तर तुम्हाला आपल्या पटवारी तहसील या कुठलंही कार्यालय किंवा कुठल्या तरी शाखा बँक शाखा कार्यालयामध्ये जाऊन फॉर्म भरून द्यायचा आहे की मी गैर आहे माझ्यावर कुठलंही कर्ज नाही पण तरी मला पीक विमा घ्यायचा आहे एवढी साधी एक श आपण फॉर्म भरून आपण आपलं क्लिअर करू शकतो आणि आपण त्या पीक विमा ह्या वि पॉलिसीमध्ये कव्हर होऊ शकतो बस एवढी आपण आपली काळजी घ्या की आपण लवकरात लवकर तीस जूनच्या पहिले याच्यामध्ये कव्हर होऊ आणि आपण आपला विमा उतरवू एवढं तुम्ही काळजी घ्या धन्यवाद तर मंडई कसा वाटला आजचा कार्यक्रम आशा आहे की आजचा कार्यक्रम तुम्हाला आवडला आणि कळला जरूर असेल तर असेच नवीन नवीन कार्यक्रम पाहण्यासाठी आमच्या कृषी कल्याण या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक जरूर करा ए,